म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही इतिहासाचा चुथडा करणार, महाराजांच्या इतिहासाचं विरुद्धीकरण करणार आणि दोष एनसीपीला देणार की जातीवादी मी करतात. कधी महाराजांनी केलं नाही, ते महाराजांच्या मार्फत केलं. महाराज कर्मकांडाला मानत नव्हते म्हणून तागीला त्यांनी सती जाऊन दिलं नाही. स्त्रीला माते समान मानत होते. बेलवडीच्या मल्लोबा देसाईच्या बाबतीत काय घडलं हे तुमच्या मनुस्मृतीमध्ये नाही आहे ना. महाराज अफजल खानाच्या विरोधात हारावेत म्हणून यज्ञ कोणी केले होते ते आम्ही सांगितलं आम्ही जातीमध्ये. आणि तुम्ही महाराजांसमोर दादोजी कोणते उद्ध्वस्त झाल्यानंतर एक नवीन उभा करण्याचा प्रयत्न करताय. हरर महादेव आम्ही काढला, हरर महादेवविषयी आम्ही बोललो, पण हरर महादेव मधली जी सर्वात घाणेरड्या चुका आहेत त्या महाराष्ट्राला सांगायला नको. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही इतिहासाचा चुथडा करणार, महाराजांच्या इतिहासाचं विरुद्धीकरण करणार आणि दोष एनसीपीला देणार की जातीवादी मी करतात. बोलणारा मी बोलतोय ना. हरर महादेव मध्ये आमच्या पक्षातनं कोणी बोललं नाही, मीच बोललो. बमो पुरंदरे विरुद्ध आमच्या पक्षातनं कोणी बोललं नाही, मीच बोललो. आणि जेन्सलेनच्या बाबतीतही कोणी बोललं नाही, पहिल्यांदा मीच बोललो, माझ्या नंतर आर आर पाटील बोलले. मग जातीवाद कसा हो? मी तर मागासवर्गीय माणूस भटक्या समाजातला, मग कसला जातीवाद? महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्या दैवताच्या इतिहासाशी खेळण्याची मस्ती कोणीही करू नये. मला काय म्हणायचं ते म्हणा, जातीयवादी आहात, हे आहात, ते आहात, काही फरक पडत नाही.